तर फ्रेंड्स, आपण रात्रीच बसलेलो आहोत पेरियारला, आणि आता आपलं हे हॉटेल आहे, हे पा। हाय फ्रेंड्स, आपण आलेलो आहोत हॉटेल स्टर्लिंग मध्ये। तर रात्रीच आलोय आपण, फक्त आम्ही तुम्हाला लुक दाखवतो। हॉटेल खूप छान आहे आतमध्ये। या सिटिंग अरेंजमेंट खूप छान आहे, नाश्त्याचं प्लेस, इवन शॉप सुद्धा आहे आतमध्ये। तर सकाळचे 8 वाजलेले आहेत, अजून आपल्याला नाश्ता करायचा आहे, निघायचं आहे। तर हे पहा, मी ह्या आपल्या हॉटेलमधल्या शॉपमध्ये आली आहे। तर मस्त सुंदर अशा पर्सेस आहेत इथे, पिलो कवर्स, बॅग्स, एकदम मस्त आहे। खाली तुम्ही पाहू शकता, वाव, ही तर मस्त हाऊस बोट आहे। आणि ज्वेलरीही छान आहे, स्टोनचे ज्वेलरी आहे, ही मस्त आहे। पण अजून यांचं सेलचं काउंटर ओपन झालं नाही आहे, त्यांचं टायमिंग आहे 9 o'clock. मी जस्ट तुम्हाला दाखवलं आहे। तर चला, आता आपल्याला जायचं आहे नाश्त्याला। तर आम्ही चाललेलो आहोत नाश्त्या। तर आता प्रथमेश ही ब्रेकफास्टसाठी येतो आहे आतमध्ये। तर इथे ब्रेकफास्ट एकदम मस्त आहे, साऊथ इंडियन स्टाईल, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आहे। हे बा, एग्स, ऑमलेट अँड एग्स। आणि इकडे आहे साऊथ इंडियन डिश होती ती, त्यानंतर पुरी भाजी, वडा, सांबर, इडली, चटणी, आणि ही आहे त्यांची खीर, पायसम, त्यानंतर सलाद। तर चला आता नाश्ता करून आपण कुठे जाणार आहे ते पाहायचं आहे। फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहोत पेरियारला। तर पेरियारला हे पहा, आता आम्ही एलिफंट राईड करणार आहे। एलिफंट आला इकडे, तर आता याच्यावर आम्हाला बसायचं आहे। इकडे खूप सारे एलिफंट, हा खूप एलिफंट्स आहेत पेरियारला। स्पेशली एलिफंट राईडसाठी आलो आम्ही। आमचा नंबर नंतर आहे, तर बघूयात आता। चलो, एलिफंट आ रहा है, मस्त एकदम। आता बघा, एलिफंट वरती आम्ही बसणार आहे ह्या। चलो, हाथी मेरे साथी, अरे इकडे डंडू आहे, दोन दोन डंडू आहे, हे बघा। तर प्रथमेश आणि अर्णव ह्या हत्तीवरती पुढे बसलेले आहेत, आणि त्यांच्याच मागे दुसऱ्या हत्तीवरती आम्ही बसलेलो आहोत। तर फुल एन्जॉय करतोय आम्ही मस्त। तर हत्तीवर बसल्यावरती यांना एकदम अगदी राजे महाराजांसारखंच वाटतंय, त्यामुळे यांना तर फुल एन्जॉय करायचं आहे, आणि हे फुल एन्जॉय करतायत हत्तीवरती बसून। आणि जो हत्तीवाला जो ओनर आहे तो आम्हाला सगळ्या झाडांची माहिती सांगतोय। तर चला बघूयात आपण कोणकोणती झाड आहेत हे। विच वन? कॉफी बीन्स, कॉफी बीन्स, दिस वन इलायची, ही वेलची आहे, हे वेलचीच झाड आहे, सगळं वेलची वगैरे आहे। इथे केळं पण आहेत, हे उंबर दिसतंय, सांगता येत नाही काय, पण मला तरी उंबर वाटतंय। आणि हे सगळं वेलचीच आहे, सगळं फुल वेलची। मस्त सीन आहे, समोर दोन हत्ती, मागे एक हत्ती, मजा येते। हो, आलतंय, खूप आलतंय।
हे जे झाड आहे ते काळ्या मिरीचं झाड आहे. हे आपलं वेलचीच आहे. मसाल्याचं जंगल आहे पूर्ण. यात सगळे भरपूर प्रकारचे मसाले. हे वेलची आहे आणि हे कॉफीचं बीन्स आहे. ही वेलची आहे. ही बाग आहे मसाल्यांची ऍक्च्युली. आणि फुल प्लांटेशन आहे मागपर्यंत सगळं. डेट्स आहेत तिकडे. आणि हा आमचा हत्ती. हत्तीवरती हा उंदीर. आणि इथे मागे आहे तिकडं मम्मी पप्पा. खूप मजा करतोय आम्ही. पुढे हत्ती, मागे हत्ती, खूप सारे हत्ती आहे. मम्मी पप्पा गाणे गात आहे छान. आणि आजूबाजूला खूप स्पायसेसचे झाड आहे. समोर पण एक हत्ती आहे. तर आम्हाला खूप मजा येते. आणि केरळच्या ट्रीपसाठी मम्मी पप्पांचे खूप थँक्यू. तुम्ही पण इकडे या आणि खूप मजा करा. तर फ्रेंड्स, तुम्ही जर पेरियारला आलात तर ही एलिफंटची राईड नक्की नक्की करा. खूप एन्जॉय आम्ही केलेला आहे या राईडमध्ये. खूप मजा आली. खूप लॉंग राईड नाही केली आम्ही, शॉर्टच केली आहे कारण की खूप प्रवास आहे पुढे. म्हणून खूप मजा करतोय. तर चला. हे हत्तींचं वॉशिंग सेंटर आहे. इकडे तर माणूस त्या हत्तीला वॉश करतोय. एवढा मोठा बाटटब असतो हत्तीचा, त्यामध्ये 100 माणसं सहज आंघोळ करतील. इकडे वॉशिंग होती हत्तीची. हे सगळं हत्तीचंच असं क्लिनिंग ग्राउंड आहे. क्लिनिंग ग्राउंड आहे ते सगळं हत्तीचे. तर फायनली आमची ही एलिफंट राईड संपलेली आहे. आम्ही आता खाली उतरलेलो आहोत. प्रथमेश आणि अर्णवही इथे येत आहेत. आम्ही थोडं हत्तीबरोबर फोटो सेशन किंवा हत्तीबरोबर फोटो काढणार आहे. तर हे पहा, हत्तीला अगदी जवळून पाहण्याची आणि त्याला हात लावायची आपल्याला इथे आल्यावरती संधी भेटते. आपल्या महाराष्ट्रात आता हत्ती जवळून पाहणं आणि त्याला स्पर्श करणं शक्यच नाही आहे. तर तुम्ही इकडे पेरियारला आलात तर नक्कीच ही एलिफंट राईड करा आणि आमच्यासारखा फुल एन्जॉय करा. खूप आम्ही मजा केली. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन नक्की दाबा. तर चला, आता आपण कुठे जातो आहे ते पाहायचं आहे. तर आम्ही आता पुढच्या दिशेला चाललेलो आहोत, मुन्नारला. तर खूप मस्त वातावरण आहे आणि सकाळची वेळ आहे. सकाळचे 11:10 झालेले आहेत, एकदम परफेक्ट. तर आपण 11:10 चाललेलो आहोत. आपण सकाळी 8:30 तिथे पोहोचलो होतो. तर एवढा वेळ हे पहा आपल्याला जातो राईडसाठी. तर बरोबर तुम्ही वेळ मॅनेज करून निघायचं आहे. आजूबाजूला ही सगळी शेती आहे आणि प्रवास चालू आहे. मस्त वातावरण आहे. हे पहा, ही खूप मोठी विहीर आहे. आणि सगळं आजूबाजूला मसाल्याची शेती. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही आहे पूर्ण वेलची, जी आपण एलिफंटवरून पाहिली होती तीच वेलची आहे ही. आणि त्यानंतर आजूबाजूला सगळे कॉफी बीन्स, ब्लॅक पेपर, डेट्स म्हणजे खजूर, हे सगळं आहे. आणि बाजूला सगळं कंपाऊंड आहे, ते म्हणजे जास्वंदाचं. सगळीकडे जी जास्वंद दिसतात तर कंपाऊंड म्हणून जास्वंदाचे पूर्ण दाट अशी झाडं लावलेली आहेत. आणि खूप मस्त वातावरण आहे. आम्ही फुल एन्जॉय करत आहे. तर आता आपण काही वेळातच पोहोचणार आहे. कुठे ते पाहायचं आहे तर एक सरप्राईज ठिकाणी आपण जाणार आहे. ड्रायव्हरने सांगितल्याप्रमाणे इथे जवळच गेल्यावरती एक मस्त सीन आहे. तर अर्णव बघा, वॉटरफॉल बघतोय एकदम मस्त. अर्णव हाय. हा हो, पहिले पण पाहिजे. हो तिकडे खूप मोठी ना. तर या वॉटरफॉल हा मी पाहिल्यानंतर मला अगदी बाहुबली या पिक्चरची आठवण झाली. असाच आहे तो धबधबा, मस्त एकदम. तिथे गेल्यावरती खूप सुंदर वाटतं आहे आम्हाला. पाणी खूप जोराचं वाहत आहे. आम्ही अजिबात पाण्यामध्ये गेलेलो नाही आहे कारण की इथे खूप काही इन्सिडेंट्स होतात. तर आम्ही फुल एन्जॉय करतो आहे. आणि धबधब्याच्या थोडंसं जवळ जाणार आहे पण आम्ही पाण्यात उतरणार नाही आहे. फक्त धबधबा दुरूनच पाहणार आहोत. आणि काही आम्ही फोटो सेशन केले आणि मग आम्ही पुढे निघणार आहोत. तर पुढे ड्रायव्हरने सांगितलं खूप सुंदर गणपतीची मूर्ती आहे. तर आम्ही त्या गणपतीच्या मूर्तीचं दर्शन करण्यासाठी उतरलेलो आहोत.
अगदी 10 मिनिटातच दर्शन करून आम्ही पुढे निघणार आहोत, कारण आपल्याला पुढे मुन्नारचं खूप काही पाहायचं आहे. तर अर्धा तासातच, म्हणजे आम्ही 5:30 वाजता आम्ही मुन्नारला पोचलेलो आहोत वॉटरफॉल नंतर. आणि मुन्नारला खूप मस्त वातावरण आहे, तुम्ही पाहू शकता सगळे क्लाउड्स खाली आलेले आहेत, उंच उंच पर्वतरांगा आणि त्यामध्ये ढग आणि आजूबाजूला पूर्ण चहाचे मळे. खूप सुंदर वाटतंय, एकदम थंडगार गुलाबी अशी हवा आहे, खूप मस्त एन्जॉय करतो आहे आम्ही. तर आम्ही एका चहाच्या मळ्यामध्ये आता उतरणार आहोत. तर हे पहा, आम्ही ह्या चहाच्या मळ्यात आता उतरलेलो आहोत. क्लाउड्स आहे तिथे सगळे, हे क्लाउड्सच्या मध्ये आपण चक्क तिकडे बघ. हो हे बघा, रस्त्यावर पूर्ण क्लाउड्स आहेत. वाव, सिनरी खूप मस्त आहे. 10 मीटरच्या पुढे काही दिसत नाही. हा तर हे पहा, आम्ही चहाच्या मळ्यामध्ये उतरलेलो आहोत, मस्त मळ्यामध्ये फिरलोय. आता आम्ही निघणार आहोत पुढे. खूप काही वेळ आम्ही थांबलेलो नाही आहे. याआधी आम्ही जेव्हा बँगलोरला गेलो होतो तेव्हा आम्ही चहाच्या मळ्यामध्ये गेलो होतो, त्याच्यामुळे आम्ही खूप वेळ चहाच्या मळ्यात नाही थांबलो. आणि थोडेसे क्लायमेटमुळे थोडे किडे वगैरे असतात तर चावण्याची भीती असते, त्यामुळे आम्ही थोड्या वेळ चहाच्या मळ्यात थांबलो आणि निघालो. आणि जे काही टीचे जे मोठे मोठे फॅक्टरीज असतात तिथेही आम्ही नाही जाणार आहे. आम्ही बँगलोरला ऑलरेडी पाहिलेली आहे. मुन्नारला आम्ही भरपूर दुसरं काही पाहणार आहे म्हणून आम्ही स्पेशली टी फॅक्टरीला व्हिजिट नाही दिली. जर तुम्ही याआधी टी फॅक्टरीला व्हिजिट दिली नसेल तर तुम्ही नक्की जाऊ शकता, इथे टी फॅक्टरीसुद्धा आहे. तर वातावरण खूप मस्त आहे, गुलाबी थंडी आहे, खूप छान वाटतं आहे. तर आता आपण जाणार आहोत माट्टीपुटी डॅमला. तर अंधार होणार आहे आपल्याला तिथपर्यंत जास्तपर्यंत. हे पहा, थोडं थोडं अंधार व्हायला लागलेला आहे. तर आपण चाललेलो आहोत माट्टीपुटी डॅमला. हे पहा, तर काही वेळातच पोचणार आहोत माट्टीपुटी डॅमला. खूप मस्त वातावरण आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर सकाळपासून तर आत्तापर्यंतचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन दाबायला बिलकुल विसरू नका. हे पहा, हा आहे माट्टीपुटी डॅम. तर इथे बोटिंग वगैरे आहे पण आता उशीर झाल्यामुळे सगळं बंद झालेलं आहे. पण उद्या आपण जिकडे जाणार आहोत तिकडेसुद्धा बोटिंग आहे. तर नक्कीच उद्या आम्ही बोटिंग करणार आहे तिकडे. तर इथे मस्त शॉप्स आहेत. इथे लाकडाच्या वस्तू खूप छान भेटतात. तर खूप छान मस्त असं सगळं आहे. हे पा ट्रे, तर यातला हे पा हा ट्रे मी घेतला आहे, मला खूप आवडला हा ट्रे. बऱ्याच वस्तू घेतल्या आहेत, पिगी बँक पण घेतली आम्ही, अर्णवला खूप आवडली. ओहो हे बघा अर्णव, हबीबी हबीबी खूप छान वस्तू आहे तिथे सगळं आहे. ही बुलेट मला खूप आवडली आहे, खूप मस्त आहे. एलिफंट व्हेरी नाईस. आम्ही खूप काही घेतलंय इथे. तर लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्या वस्तू आहेत इथे. आम्ही लाकडाच्या भरपूर वस्तू इथे खरेदी केलेल्या आहेत. मस्त आहे हा फोन, अर्णवला खूप आवडला. अर्णव बराच वेळ रिंग करत होता. आणि त्यानंतर म्युझिक सिस्टीमसुद्धा आहे ओल्ड स्टाईलची इथे. तर आम्ही भरपूर एन्जॉय केलेला आहे आता इथे. आता आम्ही सकाळपासून भरपूर फिरलो आहे. आता आम्ही निघालेलो आहोत रिटर्न हॉटेलवरती. तर चला फ्रेंड्स, आम्ही मुन्नारला आलेलो आहोत मट्टूपट्टी आणि हॉटेल क्लाउड व्हॅलीला आलेलो आहोत आम्ही. तर आता आमचं सामान खाली करत आहेत. तर मुन्नार खूप मस्त आहे, मी तुम्हाला दाखवलं आहे याचे सगळं आधी व्हिडिओज, चहाचे मळे. तर चला आता हॉटेलमध्ये जाऊया. हाय, तर चला हॉटेलमध्ये आलो आहे आम्ही. तर हॉटेल 5-स्टार आहे आपलं. वेटिंग रूममध्ये बसलं 2 मिनिट, आता जाणार आहे लगेच रूममध्ये. तर लगेज आमचं आलेलं आहे रूममध्ये आणि अर्णव प्रथमेश ऑलरेडी आतमध्ये आलेले आहेत. हे पहा, ही आहे आमची डायनिंग रूम. आणि इकडे दोघेही मस्त फिरतायत. प्रथमेश मोबाईलमध्ये बिझी आहे, टी व्ही चालू केला अर्णवनी. आणि खूप मजा करतोय अर्णव. हे पहा, मी पाहू शकता खूप जम केल्या, कारण गाद्या खूप मस्त आहेत इथल्या. दोघेही मस्त टी व्ही बघतायत.
आम्ही खूप फ्रूट्स घेतले तर थोडीशी फळं खाणार आहे आणि मग खाली जेवणासाठी जाणार आहे. आम्ही सगळे 10-15 मिनटं रेस्ट करतो आहे, बसणार आहे, आराम करणार आहे आणि मग जाणार आहे खाली जेवणासाठी. तर आता आम्ही हॉटेलच्याच या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. तर हे पहा, आता जेवण करायचं आहे आणि फुल प्रवासामध्ये बडीसोप मला कुठेच नाही दिसली. हॉटेलमध्ये आल्यानंतर बडीसोप दिसली तर तो म्हटला मम्मी थांब मी तुला बडीसोप देतो. तर तो माझ्यासाठी हे पहा बडीसोप घेऊन आलेला आहे. आता आम्ही जेवण करणार आहे, अगदी लाईट जेवण करणार आहे. फ्रुट्स पण आम्ही खाल्लेले आहेत ऑलरेडी. तर मिक्स व्हेज कढी खिचडी पापड आणि पराठा घेतलेला आहे आम्ही जेवणाला. तर फटाफट जेवण झालं की मग आराम करणार आहे कारण दुसऱ्या दिवशीचा पुन्हा प्रवास आहे. तर आजचा तुम्हाला सकाळपासूनचा पेरियार ते मुन्नार व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्येसुद्धा शेअर करा आणि समोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर अशा छान छान नवीन नवीन व्लॉग्सबरोबर भेटत राहूयात. तर ह्या माझ्या पूर्ण आजच्या दिवसाच्या ह्या सगळ्या क्लिप्स आहेत तर त्या तुम्ही नक्की पहा. आणि असेच नवीन नवीन छान छान ब्लॉग्स मी करणार आहे तर पुढचा व्हिडिओ बघायला बिलकुल विसरू नका. खूप मस्त आहे पूर्ण मुन्नार टूर तुम्हाला यामध्ये पाहायला भेटणार आहे. चलो बाय, भेटूयात नवीन व्हिडिओबरोबर.